कॉमेडियन अभिनेता विजयराज यांच्यावर गोंदियात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रामनगर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. यावेळी गोंदियातील हॉटेल गेटवे इथं सिने अभिनेता आणि कॉमेडियन विजयराज यांची गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यात आली. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन यांच्या शेरणी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना क्रूमधील एका महिलेनं विनयभंगाचा आरोप विजयराज यांच्यावर केला होता. त्यानंतर काल रात्री उशिरा विजयराज यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयातून जामीनही देण्यात आला. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरणी चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. यावेळी गोंदियातील हॉटेल गेटवे इथं कॉमेडियन अभिनेता विजयराज यांनी सहकारी स्टाफ असलेल्या 30 वर्षीय युवतीची छेडछाड केली असल्याचा आरोप तिनं केलाय. विजयराज यांच्यावर गोंदियाच्या रामनगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून विजयराज यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.